शेतकरी मित्रांनो, आता आपण आजचे कापसाचे बाजारभाव बघणार आहोत. सर्वप्रथम बघूया मानवत परभणी 8,100 रुपये भाव मिळाला आहे. चिमूर 7,900 रुपये भाव मिळत आहे. अकोला 8,000 रुपये भाव मिळत आहे. वाई बाजार 8,000 रुपये भाव मिळत आहे. वर्धा 7,900 रुपये भाव मिळत आहे. मलकापूर बुलढाणा 7,800 रुपये भाव मिळत आहे. पाचोरा जळगाव 8,100 रुपये भाव मिळत आहे. पाथर्डी 7,800 रुपये भाव मिळत आहे. अकोट 8,100 रुपये भाव मिळत आहे. राळेगाव यवतमाळ 8,200 रुपये भाव मिळत आहे. अंबड जिल्हा जालना 7,800 रुपये भाव मिळत आहे. सिल्लोड जिल्हा औरंगाबाद 8,100 रुपये भाव मिळत आहे. नेवासा अहमदनगर 7,700 रुपये भाव मिळत आहे. हिंगणघाट 8,100 रुपये भाव मिळत आहे. पुलगाव 8,000 ते 8,100 पर्यंत भाव मिळत आहे. चंद्रपूर 7,800 रुपये भाव मिळत आहे. 8,000 रुपये भाव मिळत आहे. धुळे 7,600 रुपये भाव मिळाला आहे. फुलसावंगी 7,900 रुपये भाव मिळाला आहे. मेहकर बुलढाणा 7,800 रुपये भाव मिळाला आहे. परभणी 8,000 रुपये भाव मिळाला आहे. यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की प्रत्येक दिवशी कापूस तेजी दाखवत आहे. जागतिक बाजारपेठेतसुद्धा भाव वाढलेले आहेत. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात काय भाव चालू आहे ते नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याकडे जर कापूस असेल तर थांबायला काही हरकत नाही. तुम्ही त्याला टप्प्याटप्प्याने विकू शकता, म्हणजे तुम्हाला योग्य बाजारभाव मिळेल. भविष्यात कापसाला काय भाव मिळेल? कापूस आता विकावा का थोडं थांबावं? सरकारचं कापसाविषयी भविष्यात काय धोरण असणार यावर व्हिडिओ बनवलेले आहेत. तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे आपल्याला समजेल कापूस विकावा का ठेवावा. कमेंट करताना नाव, गाव, जिल्हा आणि भाव अशी कमेंट करा, म्हणजे आपल्याला डायरेक्ट मार्केटमधील भाव कळतील. धन्यवाद.